पिता पुत्र पवित्र आत्मे अंचे नावे आमेन हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया आता तुम्ही प्रार्थनेचा विचार केला तुम्ही आता YouTube मध्ये आपल्या व्हिडिओ उघडून बघायला चालू केलं म्हणून या क्षणामध्ये येशूने एक संदेश दिला कुठल्या तरी एक शक्ती तुमच्या मागे लागले होते प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया उदाहरणासाठी तुम्हाला जगाकडे ओढून नेणार एक शक्ती प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया येशूने सांगितलं त्या शक्ती आता संपली हे आहे पुढे पुढे जाण्याचा मार्ग हालेलुया हालेलुया कोणतरी आत्मिक जीवनामध्ये पुढे जायला बघत असेल तर त्यांना मागे खेचणारे भरपूर शक्ती आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया मी तुम्हाला एक जिवंत उदाहरण सांगतो हालेलुया हालेलुया माझा पप्पा खूप आत्मिक मार्गामध्ये होते प्रार्थनामध्ये होते प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड खूप प्रार्थना करतो होते प्रार्थनामध्ये होते म्हणून करिश्मातिक प्रार्थना चालू झालेल्या काळामध्ये चर्चमध्ये थोडे लोक होते ज्यांना करिश्माटिक वाल्यांनी शिकवलेलं आहे की हात वर करून प्रार्थना करायचंय हालेलुया हालेलुया माझा पप्पा आमचा स्वर्गीय बापा प्रार्थना मिसाच्या मध्ये वगैरे करताना हात वर करून प्रार्थना करणार हालेलुया हालेलुया मला कळालं की माझा पप्पा किती चांगला होता या प्रार्थनामध्ये गेल्यानंतर माझा पप्पा बिघडले हालेलुया हालेलुया म्हणून माझ्या मनामध्ये शैतान शिरले हालेलुया मी मम्मीला जाऊन शिकवलं मम्मी पप्पांना आपण प्रार्थनेला पाठवायचं नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया पप्पा प्रार्थनेला जायला निघायच्या अगोदर मी मुद्दाम काहीतरी तयार करून देऊन पप्पाला त्या इकडे तिकडे वळवायला प्रयत्न करतो येईल हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया कदाचित पप्पानी मला क्षमा करून माझ्यासाठी प्रार्थना केली असेल हालेलुया म्हणून देवाच्या पवित्र आत्म्याचं मोठा दान कदाचित पप्पाद्वारे मला मिळालं असेल हालेलुया प्रेज द लॉर्ड आत्मिक जीवनामध्ये कोणतरी पुढे जायला बघत असेल तर त्यांना मागे खेचणारे लोक आणि शक्ती आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणून आता आपण असा प्रकारे पाहतो हालेलुया आपण इयोब यांच्या ग्रंथातील 7 अध्यायातील पहिले वचन आता ऐकूया या जगात मनुष्याला कष्ट करण्याची मुदत ठेवली आहे ना एखाद्या मजुराप्रमाणे त्याला दिवस कंठावे लागतात ना हालेलुया हालेलुया कष्ट एक युद्धाप्रमाणे माणूस रोजच्या रोज कष्ट करत आहे प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया कष्ट गेल्याशिवाय सर्वसामान्य माणसांचा जीवन पुढे नाही जाणार हालेलुया हालेलुया झोपा काढणारे भरपूर लोक आहेत हालेलुया हालेलुया मुद्दाम झोपा काढणारे लोक आहेत काही गोष्टी समजत नाही म्हणून झोपा काढणारे लोक आहे अजून प्रेरणा देणारे कोण कुठे भेटलं नाही म्हणून झोपा काढणारे लोक आहेत हालेलुया तरी एक सर्वसामान्य प्रामाणिक माणूस कष्टाचा दिवस कष्ट करून दिवस काढायला बघताय हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड मी तुम्हाला आत्मिक जीवनाबद्दल बोलत आहे प्रेज द लॉर्ड आत्मिक जीवनामध्ये पुढे जायला प्रयत्न करताना आपल्या मनामध्ये आपल्या मार्गामध्ये जगाच्या संबंधातील हजार विचार येऊन जाणार प्रेज द लॉर्ड हालेलुया आणि जगाच्या एक परिस्थिती असे आहे काहीतरी करून मला जेकिक माणूस करून ठेवायचा आहे जेकिक माणसांना आत्मिक गोष्टी पटत नाही प्रेज द लॉर्ड कारण जग माणसांना हृदय कठीण करायला कधी कधी लावणार हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया एकदा प्रार्थनामध्ये आलेल्या एका ताईने मला सांगितलं फादर
माझा नवरा आयुष्यभर कष्ट करून भरपूर काही काही कामवलं, किती कष्टाने सर्व कामवलं म्हणून त्यांना माहिती आहे. हालेलुया. आणि शेवट त्यांना कळालं की त्यांच्या पोटामध्ये कॅन्सर आहे. ऑपरेशनला 1.5 लाख रुपया लागणार म्हणून बोलल्यावर या बंधूने डॉक्टरांना सांगितलं त्यापेक्षा मी मरतो. आणि त्यांनी किती कष्टाने ते पैसा कमवलेला आहे, भरपूर पैसा त्यांच्याकडे आहे, व्याजाने पण लोकांना पैसा देत आहे. हालेलुया. तरी पैसावर एवढे मोह बसलेला आहे म्हणून त्या बंधूने ऑपरेशन साठी होकार नाही दिलं, मी मरतो म्हणून बोलले. आणि त्यांनी त्या आजारपणामध्ये जीवन गमवायला तयार झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी जे काही करत आहे, माझे डोळे, माझे नजर माझ्या देवाकडे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी शुद्ध होऊनच माझ्या जीवनाच्या जीवनाला मी अर्थ बनवायचंय. हालेलुया. संत लोक आत्मिक जीवनामध्ये पुढे गेलेले जुने काळातील वगैरे जे प्रार्थनेतील फादर लोक वर आहेत, त्यांचा समज आणि शिकवणी प्रमाणे शुद्धीकरणासाठी 2 मार्ग आहे. एक आहे प्रार्थना, दुसरा एक आहे सेल्फ कंट्रोल, नाहीतर इंद्रिय दमन. हालेलुया. माझा सेन्सस, माझा जे इंद्रिय आहेत त्याच्यावर माझा एक ताबा राहणे गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना एका बाजूला माणसांना शुद्ध करणार, त्याबरोबर माझ्या इंद्रिय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5 इंद्रियाबद्दल आपल्याला माहिती आहे, 6वा इंद्रियाबद्दल पण लोक बोलतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या मनावर एक ताबा. हालेलुया. आत्मा जेव्हा शरीरावरती विजय मिळवत आहे आणि पवित्र आत्मा जेव्हा माझ्या आत्म्यावर विजय मिळवत आहे, तेव्हा मी आत्मामध्ये जिंकलेल्या विजयी असलेले एक माणूस म्हणून पुढे पुढे जाऊ शकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संत इग्नेशियस लयोला यांनी प्रार्थना करणाऱ्यांच्या विषयी असा प्रकारे बोलले, काही लोक सेल्फ कंट्रोल नाहीये, खूप प्रार्थना करणार. प्रेज द लॉर्ड. खूप प्रार्थना भरपूर वेळी करणे आणि सेल्फ कंट्रोल असलेली एक व्यक्ती 15 मिनिट प्रार्थना करणे, यामध्ये त्या 15 मिनिटाची प्रार्थना देवासमोर जास्त मान्य आहे असे जेझ्युट संघाचा जो स्थापक पिता आहे त्या संत इग्नेशियस लयोला यांनी बोलली. आणि हे खरं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करणारी एक व्यक्ती त्यांचा वागणूक, त्यांचा व्यवहार, त्यांचा बोलणे चालणे यामध्ये पवित्र आत्म्याचा बिलकुल काही ओळखच त्यांना नाही असा प्रकारचं जीवन जर जगत असेल तर त्या प्रार्थना दुसऱ्यांना अडकळून देत आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कधी काही लोक प्रार्थना करून मला हे दिसले ते दिसले, मला हे ज्ञान मिळालं, मला ते पवित्र आत्म्याने मला असे असे बोलले असे वगैरे बोलतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित लोकांना फसवण्यासाठी बोलत असेल. प्रेज द लॉर्ड. नाहीतर त्यांच्याशी बोलत आहे ते दुष्टात्मा पण होऊ शकताय. हालेलुया. कारण मोठापणा बोलणे, मोठ्यापणाने चालत आहे, जीवनामध्ये काही कंट्रोल नाही, तोंडातून कुठलाही शब्द कधी पण काढणार. हालेलुया. कसाही व्यवहार करणार आणि मला संदेश आला असा प्रकारच्या वर फालतू शब्द बोलत आहे. हालेलुया. हे काहीतरी फालतूगिरी आहे, हे फसवणुकीच्या गोष्ट आहे. हालेलुया. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये एक कंट्रोल पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपल्या बोलण्यावर एक कंट्रोल, आपल्या चालण्यावर एक कंट्रोल. हालेलुया. येशूने आपल्याला शिकवलेल्या पवित्र आत्म्याचे फळ
प्रेज द लॉर्ड हालेलुया लव जॉय पीस पेशेंस काइंडनेस गुडनेस हालेलुया हालेलुया हे सर्व गुण आपल्याकडे पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया या सर्व गोष्टी मध्ये सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे प्रीती आहे ज्या व्यक्ती प्रीतीने भरलेला आहे त्या व्यक्ती कोणाला तरी पवित्र आत्मा तुला असे एक संदेश देत आहे म्हणून बोलले समोरच्या माणसांना त्या गोष्टी पटणार आवडीने ते स्वीकार करणार हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया लोकांना त्या गोष्टी मान्य होत आहे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया म्हणून मी स्वतः माझ्याबद्दल एक विचार करायला पाहिजे मी जैगिक माणूस आहे का मी आत्मिक माणूस आहे प्रेज द लॉर्ड संत पाऊल वेगवेगळ्या भागामध्ये या आत्मिक माणसाने कसे ओळखू शकताय म्हणून बोललेला आहे आता आपण वाचनाकडे लक्ष देऊया आणि संत पाऊल आपल्याला काय बोलतोय ते ऐकूया करिंथीकरास पहिले पत्र अध्याय 2 वचन संख्या 14 स्वाभाविक कृतीचा माणूस स्वाभाविक कृतीचा माणूस देवाच्या आत्मिक गोष्टी स्वीकारित नाही कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाही हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया मी एक प्रेयर ग्रुप मध्ये प्रार्थना मध्ये होतो प्रेज द लॉर्ड हालेलुया ज्या प्रेयर ग्रुप मध्ये मी प्रार्थना मध्ये होतो त्या लोकांनी त्या प्रेयर ग्रुपच्या वतीने प्रत्येक कुटुंबामध्ये काहीतरी आशीर्वाद मिळण्यासाठी बदल घडवण्यासाठी वगैरे एक एक गोष्टी चालू केले प्रेज द लॉर्ड हालेलुया अशा एक प्रेयर ग्रुप अशा एका कुटुंबामध्ये त्यांच्या नात्यातील सगळ्यांना घेऊन एक कार्यक्रम बसवलं प्रेज द लॉर्ड त्या कार्यक्रमामध्ये आलेले एक बंधू त्यांचा एक प्रॉडक्ट विक्री करण्यासाठी एक चांगला मस्त वेळ आहे म्हणून प्रार्थनेसाठी आले प्रेज द लॉर्ड त्यांचा विचार प्रार्थनामध्ये नाहीये त्यांचा विचार प्रार्थनामध्ये आलेल्या सगळ्यांना त्यांचा प्रॉडक्ट विकण्याचा एक माध्यम म्हणून त्याने निवडलं हालेलुया प्रार्थनेच्या सुरुवातीला त्यांनी सर्वांना सांगितलं मला थोडी वेळ तंत्रज्ञान द्यायचं आहे हालेलुया प्रार्थना झाल्यावर त्यांनी परत या गोष्टीविषयी बोलायला चालू केले हालेलुया प्रार्थनेत बसलेले लोकांना खूप त्रास झाला त्यातील एक सुज्ञ तरुण छोटा एक मुलगा होता त्यांनी सांगितलं दादा आपण कशासाठी इकडे आलो आणि तुम्ही काय बोलताय हा माणूस तिकडे भांडण काढलं हालेलुया हे नात्यातील लोकांचे एक प्रेयर होते हालेलुया तरी त्यांनी त्यामध्ये भांडण काढलं कारण काही आहे हा माणूस जैगिक माणूस आहे त्यांना आत्मिकतेच्या संबंधातील गोष्टी समजायलाच भेटणार नाही हालेलुया प्रेज द लॉर्ड आता वाचन ऐकणाऱ्या लोकांच्या हृदयामध्ये एक इच्छा आहे एक मम्मी घरी वाचन ऐकत असेल तर मम्मीची इच्छा आहे जसे मी बसलेला आहे माझा मिस्टर पण माझ्या बाजूला बसले तर किती बरे होईल आम्ही दोघे बसून प्रार्थना केली तर किती बरे होईल ज्या घरामध्ये नवऱ्या बायको एकत्र बसून प्रार्थना करताय त्यांच्या मनामध्ये एक विचार येत आहे आता व्हिडिओ बघण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी माझे मुलं पण एकत्र बसलं तर किती बरे होईल हालेलुया हालेलुया माझ्या प्रिय भावा माझ्या प्रिय बहिणी असे होत नाही प्रेज द लॉर्ड तुमचा मुलगा जर लालचीपणामध्ये जगाच्या मोहामध्ये सापडलेले मुलगा आहे तर तुम्ही त्याला इकडे येऊन बसा म्हणून बोलले तर तो सांगणार बाकी एक 4 व्हिडिओ तोपर्यंत माझा बघून होणार आहे तिथे जाऊन बसले तर माझा तेवढे वेळ नष्ट होणार आहे कारण काही आहे त्याचा विचार जैगिक विचार आहे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया मी तुम्हाला अगोदर एक प्रेयर ग्रुपच्या मेंबर विषयी बोललो त्या प्रेयर ग्रुप मेंबर जो त्या दिवशी विक्री करायला त्या ठिकाणी आले होते प्रेज द लॉर्ड
त्या बंधूला लिव्हरच्या संबंधातील एक आजारपणा आला आणि ते आजारपणा एकदम त्यांचा जीव घेऊन जाणार असा वेळ आला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तेव्हा या प्रार्थना त्यांचा ते घरातील नात्यातील लोकांचं जे प्रेयर ग्रुप सारखं आहे ते लोक एकत्र त्या बंधूला मदत करण्यासाठी पळाले. सर्वांनी एकत्र त्यांच्यावर प्रेम केला, त्यांच्या काळजी वाहिले, त्यांच्यासाठी मध्यस्थी प्रार्थना केली. जे कोणी तिकडे जात आहे कमीत कमी तीन नमो हे कृपापूर्ण मरिया तरी तिकडे उभे राहून बोलूनच जायचा. हालेलुया, हालेलुया. आर्थिक मदत पाहिजे तिकडे आर्थिक मदत पोहोचवले, प्रेमाच्या गोष्टी केली, गाडीची गरज तिकडे गाडी दिली, सगळ्या सगळ्या प्रकारचं त्यांची सेवा झाली. हालेलुया, हालेलुया. आता त्यांच्या नवऱ्या बायको मुलं एवढे आत्मिक झाला की आज बाकी त्यांच्यासाठी प्रार्थना केलेल्या लोकांना आता हा माणूस आज प्रवचन देत आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे तुमच्या स्पीड मध्ये बाकी लोक विचार करत नाही तर तुम्ही त्यांच्यावर रागवू नका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. रागून काय उपयोग नाही, तुम्ही मध्यस्थी प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. आज 15 वर्षाची एक मुलगी एका मुलीने मला फोन करून सांगितलं, फादर आमच्या शेजारी असलेली एक बंधू त्यांच्यासाठी प्रार्थनेची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. त्या दादाला जे अंधारामध्ये ते दादा आहे त्या दादाच्या जीवनामध्ये बदल घडवायला माझी खूप मोठी इच्छा आहे. फादर माझी इच्छा आहे मी त्यांच्यासाठी प्रार्थना करू. प्रेज द लॉर्ड, बघा पवित्रात्मा कसे कार्य करताय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. प्रार्थना जर तुम्ही कोणासाठी तरी प्रार्थना चालू केली कधी कधी त्या व्यक्ती स्वतः तुम्हाला लात मारणार, शिवी देणार, त्रास देणार. हालेलुया, हालेलुया. कधी कधी तुमच्या जीवनामध्ये एखाद्या प्रॉब्लेम सारखा पण होऊन जाऊ शकताय. असे काही होणार नाही तरी पण काही लोकांच्या जीवनामध्ये होतात. हालेलुया, हालेलुया. अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? हालेलुया, हालेलुया. आशा सोडायची नाही, एक परीक्षणाचा काळ आहे. हालेलुया, हालेलुया. एक बार्गेनिंग पीरियड आहे. हालेलुया, हालेलुया. शैतान ते आत्म्याला खेचत आहे तुझ्या मध्यस्थी प्रार्थनाद्वारे आणि तुझ्या त्यागाच्या जीवनाद्वारे, तुझ्या प्रार्थनेच्या सामर्थ्याद्वारे त्या आत्म्याला तुम्ही इकडे जिंकून घ्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. मी ताबोर आश्रम मध्ये मराठी प्रार्थना चालू करण्यासाठी देवाने मला वापरलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या काळामध्ये अनेक दिवस मी पुण्यामध्ये होतो. पुण्यातून ताबोर आश्रमला जाण्यासाठी जेव्हा मी प्रवास चालू करायचा, ट्रेन पकडायला जाताना कधी कधी मी खूप उशिरा असायचा, माझ्याकडे गाडीच्या व्यवस्था नव्हता म्हणून. हालेलुया, हालेलुया. मी येशूला सांगायचो, येशू मी गाडीमध्ये पाऊल ठेवल्याशिवाय गाडी सुटायला नको. आणि खरोखर सांगितलं तर येशू कधी कधी माझ्या पोहोचण्यासाठी गाडी थांबवून ठेवलेला आहे. एक दिवशी मी एका गाडीमध्ये पाऊल ठेवले, हात पकडायला मिळालं नाही. तिकडे तो थोडे तरुण मुलं दोघे तिघे दारावर उभे साधारण उभे राहतात, त्यांच्या मध्ये दोघे तिघे माझे हात पकडले, मला आतमध्ये घेतले. हालेलुया, हालेलुया. मी आतमध्ये बसून मला बसायला जागा भेटली, मी बसलो. हालेलुया, हालेलुया. तेव्हा माझ्या दाढीवर बघून ते लोक तिकडे कमेंट वर पास करत होते, वाच काय काय बडबडत वर होते. हालेलुया, हालेलुया. मी माझा बाय उघडलं, मी बायबल उघडून वाचायला चालू केलं, मी प्रार्थना करत बसलेलो आहे. हालेलुया, हालेलुया. तेव्हा त्या मुलाने आपसात बोलले, कोणतरी मुस्लिम माणूस आहे असे वाटते, कुराण वाचत आहे असे बोलले त्यांनी. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी मनामध्ये या मुलांच्या साठी प्रार्थना करायला चालू केली. मी जेव्हा एक एक वचन वाचतो, मी येशूला सांगितले, येशू मी आता जे वचन वाचत आहे ना, या वचन वाचनाच्या सामर्थ्याने
ज्या मुलांच्या समोर मी बसलेला आहे या मुलांचा प्रभु तू परिवर्तन करून घे, कारण मी त्यांचा बोलणे ऐकत होतो. ते लोक चुकीच्या कामासाठी पिकनिकला जाणारे मुलं आहेत. हालेलुया. मी सांगितलं येशू हे मुलं आज त्यांच्या पिकनिकचा कार्यक्रम बंद करून माझ्या सोबत आज ताबोर आश्रम मध्ये प्रार्थनेसाठी हे मुलं येऊ दे. प्रेज द लॉर्ड. मी मध्यस्थी प्रार्थना करत 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 बसलो. थोड्या वेळाने यातील एक मुलगा माझ्या जवळ येऊन बसले. हालेलुया. आणि त्याने काहीतरी बोलायला चालू केलं. हालेलुया. त्यांच्यातील एकाने मला सांगितलं आम्ही ख्रिस्ती मुलं आहोत, कारण त्यांनी बायबलवरती येशूच्या फोटो वगैरे बघितलं. हालेलुया. आणि त्याने मला विचारलं तुम्ही कुठं जाताय. प्रेज द लॉर्ड. मी त्यांना बरोबर बसून प्रार्थना करायला चालू केलं. हालेलुया. त्यांच्यातील एका मुलाने मला सांगितलं फादर मी 10वीच्या परीक्षेच्या अगोदर कुमसार केलेला आहे, त्यानंतर कधीही मी कुमसार केलेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी गाडीमध्ये ट्रेन मध्येच त्यांना काउन्सिलिंग देत बसलो. थोड्या वेळाने हा मुलगा जाऊन बाकी मुलांना सांगितलं आपल्या पिकनिक आज आपण कॅन्सल करूया, आपण पण फादरांच्या सोबत प्रार्थनेला जाऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मध्यस्थी प्रार्थना विश्वासाने केलं तर कोणामध्येही परिवर्तन येणार. तुम्ही आवाज करायला ओरडायला वर गेले तर कुठलाही परिवर्तन कुठे होत नाहीये. हालेलुया. मी त्यागातून काहीतरी केलं तर मात्र देवाला देवाच्या कार्य करायला संधी भेटणार आहे. हालेलुया. म्हणून तुमच्याद्वारे देवाचं कार्य पुढे चालू राहू दे. देवाची इच्छा आहे. हालेलुया. त्यासाठी संत पावलाने असा प्रकारे बोललेला आहे मी सदा माझ्या या शरीरामध्ये मरण घेऊन फिरतो अनेकांना जीवन मिळण्यासाठी. हालेलुया. किंवा मला आत्मिक जीवन मिळण्यासाठी. हालेलुया. आपल्या शरीरामध्ये मरण स्वीकार करून दुसऱ्यांना जीवन देण्याचं सामर्थ्य आपल्याला मिळू दे. आपण या पवित्र वचन आता ऐकूया. हालेलुया. फिलिपिकरस पत्र अध्याय 3 वचन संख्या 10. आपण एकत्र बोलूया. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून द्यावी. माझ्या जीवनाकडे बघणाऱ्या लोकांना समजायला पाहिजे हा माणूस त्याचा गुरु येशू जसे मेला तसे मरणार आहे. येशू कधी स्वार्थासाठी प्रार्थना करत बसले नाही. प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोकांच्या प्रार्थना शेजारच्या माणसांचा थोडा जमीन पण येशू आम्हालाच मिळू दे म्हणून आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. दुसऱ्यांचा घर बघून हेवा बाळगून मला एक घर दे म्हणून सांगणे. हालेलुया. देवा आम्हाला रहायला घराची गरज आहे, आम्हाला एक घर दे, हक्काने मागा. हालेलुया. हेवा बाळगणे, जैगिक दृष्टीने असलेले विचार करणे. हालेलुया. हालेलुया. ह्या हवरटपणाच्या लालचीपणाचं वर जीवन आहे. हालेलुया. तिमोथीला लिहिलेल्या पत्रामध्ये 6:6 संत पावलाने बोलले तुम्ही घरी वाचू शकताय. हालेलुया. की ज्यांना मिळाले त्यामध्ये समाधानी आहे त्यांच्यासाठी हे भक्तीचा मार्ग चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. मिळालं त्यामध्ये आपण समाधानी आहोत का. हालेलुया. दिवसातून एक 4-5 वेळे तरी बोला. सकाळी, दुपारी, संध्याकाळी काय बोलायचं. देवानी माझ्या हक्कापेक्षा जास्त मला दिलेलं आहे. देवानी मला केवढे दिलं. हालेलुया. खास करून
महाराष्ट्रामध्ये एका विशेष भागातील लोक आहेत, त्यांच्या बोलण्यामध्ये मी कायम ऐकलेलं आहे फादर देवानी आम्हाला भरपूर दिला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण कदाचित एवढे भागातील लोक असे बोलत असेल तर तिकडे कोणतरी एक चांगले फादर किंवा एक चांगले बिशपनी त्यांना चांगलं शिकवण दिलं म्हणून आहे. हालेलुया. असंच चांगुलपणाचं वाढ होत आहे आपण या आपल्या आत्मिक जीवनामध्ये. सेल्फ कंट्रोल, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि आनंदी जीवन, कुठेतरी एक समाधानीपणा. हालेलुया. मन शांत करून प्रार्थना करता येत आहे अशा एक स्थिती. आणि माझं जीवन बघून लोकांना वाईट वाटत आहे. लोक एक असला माणूस आहे, याचा देव कोण आहे असल्यावर विचार आपल्याबद्दल बोलू नये, असा प्रकारचे एक सुंदर जीवन आपण जगूया. पवित्र आत्मा नक्की आपल्याला मदत करणार आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी पोटाच्या वरच्या भागामध्ये खूप त्रास होत होते, बसण्यावर कठीण आहे असा प्रकारे गॅसचा प्रॉब्लेम होता. हालेलुया. आणि काहीतरी होणार का, काहीतरी होणार का म्हणून एक भीती मनामध्ये वारंवार येऊन जात आहे, अशा एका व्यक्तीला प्रभूने आता संरक्षण दिलेलं आहे. हालेलुया. बाळाच्या काळजी वाहायला जमत नाही म्हणून दुःखी असलेली एका मम्मीला येशू आता आशीर्वाद देत आहे. एक आजारी बंधू पाय पुढे करून बसलेला आहे, एका पायाला त्यांना काहीतरी खूप त्रास आहे. येशू तुमच्या पायाचा त्रास बघत आहे आणि येशू तुम्हाला नक्की आशीर्वादित करणार. तुम्ही येशू बरोबर सहकार्य करा. तुमच्या पायाला आता शक्ती कमी होत असेल तर जाणून बुजून येशूचं नाव घेत पाय हालवायला वर चालू करा. येशू तुमच्या पायाला पूर्ण शक्ती आता देणार. विश्वास ठेवा. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. दुसऱ्यांचा चुक्का काढत तो असे बोलला, ते असे केला, त्यांच्या डोक्यात असे आहे, असे वगैरे निरंतर लोकांच्या बद्दल काहीतरी कॉमेंट्स पास करत बसणारा कोणतरी आहे. हालेलुया. येशू त्या व्यक्तीच्या संबंधामध्ये त्या व्यक्तीला येशू असे बोलत आहे, तू दुसऱ्यांच्यावर न्याय निवाडा करायच नाही, तू तुझा मनोभाव बदलून घे. प्रेज द लॉर्ड. तुझ्या मनामध्ये एक परिवर्तनाची गरज आहे. तू तुझ्या डोळ्यासमोर जे दिसत आहे ते सर्व खराब आहे, असते त्यातील प्रकार नाही येते. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता कोणतरी कुठल्या तरी एका बायबलच्या ग्रंथाच्या 8 अध्यायापर्यंत वाचून पोहोचलेला आहे. तुझा अभ्यास, तुझ्या प्रार्थनेचा अभ्यास देवाला दिसत आहे. देव तुला आशीर्वाद करत आहे. तुझ्या वाचनामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळत राहणार. अजून अजून पुढे वाचत राहायला पवित्र आत्मा तुम्हाला सूचना देत आहे. आणि आज वाचन ऐकलेली अनेकांना येशूने कृपा दिली आहे. मध्यस्थी प्रार्थनेचं दान आज मागणाऱ्यांना प्रभू ते दान देणार. हालेलुया. हालेलुया. आपण हात जोडू. Hallelujah, 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 hallelujah. प्रभु तुमा बरोबर असो आणि तुमा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशूने दोन संदेश दिला. हालेलुया. हालेलुया. एक संदेश छातीच्या एका बाजूला खूप त्रास होत आहे अशा कोणाला तरी येशू त्या आजारापासून मुक्ती देत आहे. हालेलुया. आत्महत्या करण्याचा विचार असलेल्या कोणतरी एक व्यक्ती त्या वाईट विचार डोक्यात येऊन येऊन होते, येशूने आता त्या व्यक्तीला त्या बंधनातून आता तोडून घेतलेला आहे. आत्म्याला येशूने जिंकलेला आहे. हालेलुया. हालेलुया. तसाच प्रकारे
डोक्याचा या भागामध्ये जे दुखणे आहे ते दुखणे असलेले कोणाला तरी प्रभूने आता आशीर्वाद करून बरे केलेला आहे. आपण आपल्या देवाला धन्यवाद देऊया आणि आजचा दिवस तुम्हा सगळ्यांसाठी खूप सुंदर खूपच सुंदर आशीर्वादित असे होऊ दे. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.